आहे की सध्या मुंबई आणि या सगळ्या परिसरामध्ये कोरोनाचं तुफान असताना, त्याचा प्रकोप असताना, त्याचं थैमान असताना, आता चक्रीवादळाचं एक नवं संकट आपल्या दारावर उभं ठाकलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनीच सतर्क राहणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हे आदेश जाहीर केलेले आहेत. सध्या आपण बघतोय अरबी समुद्रामध्ये खोलवर 300 किलोमीटर आतमध्ये चक्रीवादळाच्या निर्मितीची प्रक्रिया सगळी सुरू आहे आणि याच दरम्यान आज संध्याकाळपर्यंत कळेल की हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीच्या नेमक्या कुठल्या भागामध्ये येऊन धडकेल, त्याचा वेग निश्चितपणे किती असेल, या सगळ्याबद्दलची माहिती आज संध्याकाळी करणार आहे. पण त्याआधीच सगळी सतर्कता राखण्यासाठी म्हणून निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले. स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी रत्नागिरीचे आता आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, नेमकं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात काय म्हटलंय? उल्लास, आपल्याला माहिती आहे की चक्रीवादळाचा हा जो धोका आहे हा संपूर्ण किनारपट्टीला असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्हा प्रशासन हे पूर्णपणे अलर्टवरती आहे. जिल्ह्याकडून, जिल्ह्याच्या यंत्रणेकडून सर्वत्र खबरदारीचे उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोणत्याही प्रकारची लोकांना त्रास होऊ नये किंवा हानी होऊ नये याच पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातल्या सर्व लोकांना 3 तारखेला संचारबंदीचे आदेश जारी केलेले आहेत. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी जिल्हा हा साधारणपणे मोठी किनारपट्टी या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा निर्णय इथे जाहीर केलेला आहे. मच्छीमार असतील किंवा नागरिक असतील ह्या सर्वांना अलर्ट जारी केलेला आहे जेणेकरून जिल्ह्यामध्ये कुठलीही हानी होऊ नये आणि लोकांनी सुरक्षितता बाळगावी. धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येनं आता 70,000 टप्पा ओलांडलाय. काल दिवसभरात कोरोनाच्या 2,361 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 76 जणांचा मृत्यू झालाय. राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या 70,013 जाऊन पोहोचली आहे तर 2,362 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. मुंबईतील कोविड बाधिताचा आकडा सुद्धा आता 40,000 पुढे गेलाय. 40,887 एकूण रुग्ण आता मुंबईमध्ये झालेले आहे तर 40 जणांचा काल मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मुंबईतलं कोरोनाचं थैमान सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाही आहे. किंवा आपण बघतोय की राज्यातला जो आकडा आहे तो 70,000 पुढे गेलेला आहे. 70,000 टप्पा ओलांडलेला आहे तर दुसऱ्या बाजूला एकट्या मुंबईमध्ये 40,000 जास्त कोरोनाबाधित समोर आलेले आहेत. त्यामुळे मुंबईची चिंतासुद्धा वाढली आहे. दुसऱ्या बाजूला पावसाळा तोंडावर आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मुंबईतल्या या वाढत्या आकड्यानं मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. स्वाती लोखंडे ढोके आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, विलास, जर आकडेवारीचा आढावा घेतला तर खूपच चिंता वाढते. काल राज्यामध्ये पण कोरोनाच्या पेशंटचा जो आकडा आहे त्यांना 70,000 आकडा पार केलेला आहे आणि काल राज्यामध्ये 70,013 इतक्या रुग्णांचा आकडा म्हणजे एकूणच नोंद करण्यात आलेली आहे तर 2,361 नवे रुग्ण आणि कालच 2,362 एकूण मृत्यूंची नोंद झाली आहे. म्हणजे काल एकूण जे 76 मृत्यूंची नोंद झाली त्याच्यानंतर मृत्यूचा आकडा जो आहे तो 2,363 वर गेलेला आहे. मुंबईतली पण फारशी तशीच काहीशी आकडेवारी आहे की जर मुंबईमध्ये बघितलं तर 24 तासांमध्ये 1,413 नवीन रुग्ण सापडले आणि मुंबईत एकट्या 40 मृत्यूंची नोंद झाली आणि काल मुंबईनंही 40,000 जो आकडा आहे कोविड बाधितांचा तोही क्रॉस केलेला आहे. त्यामुळे एकूणच मुंबई आणि राज्यातली आकडेवारी सातत्याने चिंताजनक होते. अनलॉक 1.0 ला सुरुवात होते आहे किंवा काही ठिकाणी झाली, जसं आपण रेल्वेमध्ये सुरुवात झालेली आहे, मोठ्या संख्येनं कर्मचारी कामावर आले आणि त्याच्यानंतर काल कर्मचाऱ्यांनीच रेल रोको केला होता. त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला त्याचे अनलॉक 1.1 चे एक दुष्परिणाम कदाचित आपल्याला पुढे हळूहळू दिसायला लागतील. सध्या तरी ही खूप मोठी गोष्ट आहे की मुंबईतला
कोरोना बाधितांचा आकडा 40,000 पुढे गेलाय आणि राज्यातला 70,000 पुढे. विलास. धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.